रस्त्यांसाठी प्रत्येक गावागावाच्या रस्त्यांसाठी या सरकारने एवढा निधी दिला, जर पुढच्या वर्षी रस्त्याचं काम करावं लागलं तर कदाचित डांबरावरती डांबर टाकावं लागेल एवढे चांगले रस्ते आज तयार झालेले आहेत। त्यामुळे आरोप करणं सोपं आहे, मी परत परत सांगतो आरोप करणं सोपं आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये शिंदे फडणवीस पवारांचं गतिमान सरकार काम करतं आहे त्याची प्रशंसा या सभागृहामध्ये आपण केलीच पाहिजे। आणि 41,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या देखील किती योग्य आहेत हे येणाऱ्या पुढच्या काही मिनिटात मी आपल्या समोर ठेवतो। सभापती महोदय, या सर्व गोष्टीची इतिहासामध्ये नोंद केली जाईल। आणि सभापती महोदय, या सर्व गोष्टींमध्ये आपण पाहिलं असेल तर प्रत्येक घटकाला, मग गृह, विधी, न्याय, जलसंपदा, लाभक्षेत्र, विकास, ऊर्जा असेल, वित्त नियोजन असेल, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण, विशेष सहायक शिक्षण असेल। वैद्यकीय शिक्षणच्या बाबतीत सांगताना मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो, वंजारी साहेब तुम्ही पदवीधरमधून निवडून येता, केंद्र सरकारची तर भूमिका एम्स सारखे हॉस्पिटल आणायची राहिलीच, परंतु मेडिकल कॉलेजची देखील निर्मिती केंद्र सरकारने करण्याचं धोरण केलं, पण त्यामध्ये शिंदे फडणवीस पवारांचं सरकार देखील या मागच्या एक वर्षामध्ये किमान अजून या राज्यामध्ये देखील 14 ते 15 नवीन मेडिकल कॉलेज आणण्याचं धोरण आहे। आणि माननीय फडणवीसांची इच्छाच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज। मेडिकल कॉलेज आलं की तिकडे हॉस्पिटलची व्यवस्था होते, डॉक्टरांची व्यवस्था होते, आणि आत्तापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये 70,000 मेडिकल स्टुडंटची जिथे व्यवस्था होती तिथे 10 साहेब, आता ती व्यवस्था जवळजवळ 1,80,000 स्टुडंट तिथे अभ्यास करून डॉक्टर होऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील केली गेली। प्रत्येक ग्रामीण पातळीमध्ये छोटी छोटी हॉस्पिटल असली पाहिजेत, तालुका रुग्णालय असली पाहिजेत। तालुका रुग्णालय नुसती बांधून चालणार नाहीत तर त्या ठिकाणी त्याची व्यवस्था उभी केली पाहिजे, त्याची देखील व्यवस्था माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत। कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जींच्या नावाने आपला दवाखाना चालू केला, मुंबईमध्ये किमान 350 दवाखाने चालू केले, आणि आज अखंड राज्यामध्ये 700 कोटी रुपयाहून जास्तचा निधी कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने चालू केलंय, त्याचं जरी तुम्ही विरोधी पक्षनेते स्वागत करणार आहात का हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा। ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की प्रत्येक या राज्यातला व्यक्ती त्याला मेडिकलची सुविधा मिळाली पाहिजे, प्रत्येकाला अन्नछत्र मिळालं पाहिजे, प्रत्येकाला राहण्याची सोय झाली पाहिजे, ज्या शिवसेना प्रमुखांनी 40 लाख झोपडपट्टीना घरं देण्याचा निर्णय 95 साली शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातून केला, मागच्या सरकारच्या काळात प्रत्येकाला अन्नदान करण्याचं काम त्यांच्या संकल्पनेतून झालं तेच पुढे नेण्याचं काम, आणि वैद्यकीय सुविधा आता मंत्री देखील इथे बसलेले आहेत। मला वाटतं की मंत्री महोदय मी जे आकडे सांगितले ते कदाचित चुकीचे नसतील, कमी नसतील, कदाचित तुम्ही अजून जास्त काहीतरी केलं असेल। हे माननीय सावंतसाहेब मंत्री आज इथे सभागृहामध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयाला मेडिकल कॉलेजला भेट देण्याचं काम ते करतायत, प्रत्येक कॉलेजची सुविधा कशा पद्धतीत होईल, प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी MRI स्कॅनिंग असेल, CT स्कॅन असेल, पॅथॉलॉजी लॅब असेल, कशा प्रकारे डायलिसिस सेंटर कसं उभं राहील हे देखील करण्याचं ते काम करतायत। मला वाटतं की एकदा या सभागृहाने त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आणि स्वागत करायला पाहिजे। याचबरोबर उच्च तंत्र आणि वस्त्रोद्योगाचं काम असेल, सहकार विभागामध्ये आपण पाहिलंच असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार विभागाचं काम केलं, सहकारी बँकांमधला भ्रष्टाचार असेल, इतर गोष्टी असेल, छोट्या मोठ्या संस्थांचे अडचणी असतील, या सर्वांमध्ये माननीय देवेंद्रजींनी स्वतः पुढाकार घेऊन साखर कारखान्यांच्या बाबतीत असेल, सुतगिरण्यांच्या बाबतीत असेल, केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमितभाई शहांच्या माध्यमातून त्यांच्या भेटीगाठी घेऊन या राज्यातला साखर कारखान्याचा उद्योग, वस्त्रोद्योग कारखान्याचा उद्योग जो देशोधडीला लागला होता त्याला पुन्हा एकदा उभारणी देऊन उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा आणि माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून झालं। आणि सहकाराला, ज्या सहकाराच्या माध्यमातून राज्याचा गाडा चालवला गेला, महाराष्ट्र म्हणजे सहकार जे ओळखली जनता जात होती, सहकाराच्या माध्यमातून राज्याचा विकास कसा करायचा हे पूर्ण देश महाराष्ट्राकडून शिकत होता, ते पुन्हा एकदा सभापती महोदय
महाराष्ट्राने करून दाखवलं याचा देखील मला आनंद आहे। पाणी पुरवठा स्वच्छता असेल, उद्योगाच्या बाबतीत